वन्य प्राण्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वतीने एक दिवस एक प्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे। महापालिकेच्या वतीने कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र चालविले जाते। या संग्रहालयात 67 प्रजातीचे सुमारे 379 प्राणी आहेत। वन्य प्राण्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी या संग्रहालयाच्या वतीने एक दिवस एक प्राणी ही दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे। नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही अभिनव योजना दिवाळीपासून सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत नागरिकांना एका दिवसासाठी अथवा एक महिन्यासाठी एक प्राणी दत्तक घेण्याची मुभा होती। त्यानुसार मागील 3 वर्षात सुमारे 73 वेळा प्राणी दत्तक घेण्यात आले असून त्याद्वारे महापालिकेस 19,77,000 रुपयाचे उत्पन्न मिळालेले आहे।